धनी 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 कुठे निघाला तुम्ही? धनी कुठे निघाला? हा तुम्हाला माझी शपथ या, कुठे निघालात? धनी तुम्हाला दुसरीकडे काम करायची गरज नाहीये. मी आहे ना, आणि संग्राम भाऊजींचं तोंड बंद केलंय मी. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. हा तुम्ही आता बसा. तुम्ही आता कुठे बी जायचं? तुम्ही आम्हाला कुठंच जाऊ देऊ नका. नुसतं बसवा इथं. बसा बसा बसा. नाहीये तसं नाहीये धनी. कसं आहे तुम्हाला सुरेखा मावशी ना या घराच्या बाहेर काढायचंय ना? होय. आमच्याकडे एक बेस्ट ऑप्शन आहे. हे बघा, आम्हाला गॅरंटी आहे की सुरेखा मावशी आणि संग्राम यांनी तुम्हाला मारायचा कट रचला. त्या संग्रामला पुरावा पाहिजे. तो पुरावा आणून दिला की सुरेखा मावशी हे घर सोडून जातील आणि तो संग्राम जाईल खाडी फाडायला. तुम्ही ज्याच्यासाठी जंग जंग पछाडताय ना, एका मिनिटात सिद्ध होईल. तुम्हाला वाटतंय तितकं सोपं आहे का धनी? हे माहितीये ना संग्राम भाऊशी केवढी पोचवी चीज येते. नाही गुन्हा जरी सिद्ध झाला तरी ते कोर्टात घेऊन जातील ना केस. मग काय त्याचा निकाल कधी लागतोय, त्यात किती वेळ जाणार आपल्याला काय माहित. आणि जोवर निकाल लागत नाही तोवर हे दोघं इथंच असणार ना या घरात. आपण गुन्हा तर कबूल करून घेऊ शकतो का? नाही. आणि गुन्हा नाही सिद्ध झाला तर काय करणार आपण? धनी तुम्ही तुम्ही जरा समजून घ्या. आपल्याला कधी पण या घरातून बाहेर काढलं जाऊ शकतं. कारण आज तागायत संग्राम भाऊजींनी कायदेशीरित्या माझ्या नावावर हा वाडा केलाच नाहीये ना. हा वाडा अजून बी त्यांच्याच नावावर आहे. काय पण करू शकतात, कधीही आपल्याला घरातून बाहेर काढू शकतात. म्हणून म्हणते तुम्हाला जरा शांत डोक्याने विचार करा आणि शांत राहा. आणि आता तुम्ही कुठे बी जायचं नाही. मला वाटलंच होतं तुम्ही नाही म्हणणार. युवराज थांब. युवराज धनी छपिते ते मला लय काळजी वाटते. धनी गुस्स्यात निघून गेलेत. ते काही बोलत असेल तर कर. असं काही होणार नाही, तू काळजी करू नकोस. हे बघ तू समजावलंयस ना त्याला, तो तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. वहिनी ताई चला लवकर, मला काहीतरी खायला द्या, मला जाम भूक लागली. थांब जरा, काही तयार नाहीये. तर युवराज पण बाहेर गेला नेमका? युवराज बाहेर गेला ना, तुम्ही तर आज काहीतरी द्या. तेच तर, कुठं कावळ ओढायला लागले यार. आता काहीतरी द्या ना खायला. निरी तुला पण कळत नाही का? ए अरे काय चाललंय काय? वाजले किती आणि अजून नाश्ता नाही. पोरांना भुका लागलेली आहेत. घरामध्ये एवढ्या बायका आहे आणि तरी पण अजून नाश्ता तयार नाही. पोरांनी काही भुकभुक करत राहायचं का? काय ग छबे काय? अरे बघताय काय सगळे असे? अग तू मला तर एकदम जुने दिवस परत आल्यासारखं वाटतय. हो ना, आम्हाला ना अगदी अशाच आवडत बघत. खरंय आई, तुला असं बघून ना आम्हाला खूप भारी वाटलं बघ. आज ना तू एकदम कमाल दिसतेस. अरे वा. अरे किती कौतुक करायला यायचं. बस झालं कौतुक आता. बस चला पटापटा आपापल्या कामाला लागा बरं. युवराज कुठे गेला? धनी बाहेर गेलेत आणि त्यांनी ती शेफची नोकरी पण सोडली.